बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी समांतर रेषा व लंब रेषा या घटकाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर समांतर रेषा व लंब रेषा या घटकावर आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचा आज आपण सराव करणार आहोत. तर या ठिकाणी आज आपण आपल्या सध्यातील पहिला प्रश्न सोडून बघू. बघा प्रश्न असा आहे, पुढील पैकी कोणत्या अक्षरांमध्ये समांतर रेषांची एक तरी जोडी आहे. या ठिकाणी प्रश्न वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण प्रश्न समजून घेतला पाहिजे. प्रश्नामध्ये या ठिकाणी आपल्याला काय सापडायचं आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर जी अक्षर दिलेत त्या अक्षरांमध्ये समांतर रेषांची एक जोडी आहे आणि ती जोडी कोणत्या अक्षरामध्ये तयार होते हे आपल्याला शोधायचं आहे. तर बघा, पर्याय पहिला आहे ए व एक्स. ए या अक्षर समजा आपण असे ह्या रेषा पुढे वाढवल्या तर समांतर होणार नाही, एक्स या ठिकाणी समांतर होणार नाही. नंतर पर्याय दुसरा आहे ई आणि ई व एफ. तर बघा ई मध्ये ह्या ही एक रेषा, ही रेषा आणि ही रेषा अशी जर पुढे वाढवली तर ते एकमेकींना समांतर आहे. आणि एफ या अक्षरामध्ये सुद्धा ही रेषा आणि ही रेषा जर आपण पुढे वाढवली तर त्या दोन्ही रेषा काय आहे, एकमेकींना समांतर आहे. म्हणजे ई आणि एफ या दोन्ही अक्षरांमध्ये समांतर रेषेची जोडी या ठिकाणी तयार होत आहे. त्यानंतर सी व डी या पर्यायामध्ये समांतर रेषेची जोडी तयार होत नाही. पर्याय क्रमांक चार बी व पी या ठिकाणी ज्या रेषा वाढवल्या तर समांतर रेषेची जोडी तयार होत नाही. म्हणजेच काय, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, ई आणि एफ या अक्षरांमध्ये समांतर रेषेची जोडी तयार होत असते. म्हणून आपण पर्याय क्रमांक दोन हे उत्तर या प्रश्नाचं आहे. मित्रांनो, आताच आपण या ठिकाणी समांतर रेषेचं उदाहरण या ठिकाणी सोडून बघितलं. यानंतर या ठिकाणी आपण दुसरी आपली जी रेषा होती ती म्हणजे लंब रेषा, या लंब रेषेवर परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असतात याचं एक उदाहरण या ठिकाणी आता आपण सोडून बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी उदाहरण घेतले आपण, पुढील पैकी कोणत्या आकृतीतील रेषा लंब रेषा आहे. तर प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपल्याला चार आकृत्या दिलेल्या आहेत आणि या चार आकृत्यांमध्ये एक आकृती ही लंब रेषेची आहे आणि ती आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. तर लंब रेषा म्हणजे काय हे आता आपल्याला माहित आहे. तर आपण बघूया पर्याय काय दिले. तर बघा, पर्याय पहिला आहे बघा एक अशी रेषा दिलेली आणि दुसरी अशी रेषा दिलेली. तर या रेषेमध्ये या ठिकाणी लंब तयार होत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक दोन आहे, एक उभी रेषा दिलेली आणि एक दुसरी अशी रेषा दिलेली, या आकृतीमध्ये सुद्धा या ठिकाणी लंब आकृती तयार होत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक तीन बघा, ही एक रेषा आहे आणि दुसरी तिला समांतर रेषा आहे, दोन्ही रेषा ह्या समांतरावर आहेत, ही समांतर रेषांचं आकृती रेषा आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी दिलेला आहे बघा, तर एक उभी रेषा आहे आणि तिला दुसरी रेषा या ठिकाणी काटकोनामध्ये छेदत आहे. म्हणजे जेव्हा दोन रेषा परस्परांना काटकोनामध्ये छेदतात तिला लंब रेषा असं म्हणतात, हे आपण अभ्यासलेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. अशा पद्धतीने लंब रेषावरचे प्रश्न आपण परीक्षेमध्ये अतिशय सहज सोडवू